ड्रायव्हिंगचा क्लास आहे आता. इन्स्ट्रक्टर बोलला सहा वाजता येईल पण आलेला नाही आहे. स्केटबोर्ड घेतला मी या वेळेला त्या ड्रायव्हिंग ट्रॅकच्या इकडनं ह्यांनी देईन तेवढी माझीसुद्धा प्रॅक्टिस होईल. उजेडायला पण लागलं आहे. थंडी कमी आहे जरा सध्या. कॉल करून बघतो कुठपर्यंत आलाय तो. अरे काल तर मला फुल कॉन्फिडन्स मध्ये बोललेला सहा वाजता ना, सहा वाजता नक्की, सहा वाजता डन. माझाच पोपट केला. टाइमपास करतो. स्केटबोर्ड तर आहे माझ्याकडे. सफीर मॉलच्या इकडे जातो मग आता. सहा वीस झालेत पण अजून आलेला नाहीये. कॅफेटेरिया मध्ये सुद्धा नाश्ता रेडी नाहीये. सात वाजलेले, भूक लागली आहे. काय बनव आता, घरी जाऊन काहीतरी बनवीन मग विचार करतोय. एक तास वाट बघितली त्या चम्याची पण आलाच नाही. बघीन मग आता कदाचित सायकल चालवायला जाईन. चांगलं आहे त्या हिशोबाने लवकर तरी उठलो. साडेपाच वाजताच जाग आली तर बाकी काही नाही. आता घरी जातो आणि बघूया मग. अरे लवकर शिजा, भूक लागलेली आहे बाबा. नो पावणे नऊ वाजलेले आहेत. आता स्प्लॅशच्या कंपाऊंड मध्ये आलेले आहे. पार्किंग मध्ये कुठे गेली ही सायकलची प्रॅक्टिस करते. त्या ह्याला इन्स्ट्रक्टरला फोन केलेला, तो बोलला साधारण 10 वाजता येईन म्हणून पिकअप करायला. बाकी काय नाही, मग आता इकडेच थोडा टाइम स्पेंड करीन. मी विचार करतोय डायरेक्ट 10:45 इकडनं निघीन आणि मग त्या ट्रेनिंगचा जो ट्रॅक आहे ना त्या तिकडेच जाईन. म्हणजे तेवढा माझा टाइम वाचेल. कारण की इकडे सहसा असं असतं की इन्स्ट्रक्टर त्यांच्या इन्स्टिट्यूटवरनं निघून तुम्हाला पिकअप करतो, तो सुद्धा टाइम कॅल्क्युलेट केला जातो ते ट्रेनिंगच्या 80 मिनिट्समध्ये. आणि अशा प्रकारे मी सायकल चालवायला घेतलेली आहे. 9:15 मी आता चाललो आहे त्या इन्स्ट्रक्टरच्या ऑफिसच्या इकडे. तसं तर त्यांनी 10 वाजताचा टाइम घेतलेला पण मग मी विचार करतोय. गोरा गोरा दिसतोय का जास्त? काय गॉगल्स पण येत आहे. अजून तर भरपूर वेळ आहे, 5 तास आहे. तर मग विचार करतोय आता अजमान वॉटर फ्रंटला जाईन, तिकडे जरा टाइम लॅप्स घेईन. 2 किलोमीटर्स कम्प्लीटेड. ड्युरेशन 11 मिनिट्स 5 सेकंड्स. एव्हरेज स्पीड. भारी होतं ना स्लो मोशन. अरे या कुठे आहे? 10:15 वाजले. 10 वाजता फोन करणार होता बोललेला. 10:10 झाले. त्याला एनिवेज मी बोललेलो की मला दुपारी दुबईला जायचं तर त्यामुळे लवकर कर. आता 10:30 वगैरे वाजतील होईल ना, त्याला सांगेन मग आता राहू दे आपण उद्याच जाऊया. मग 10:30 वाजले. आजचा सेशन कॅन्सल झाला. काय आहे माझी फुल सकाळचा सेशन. ठीक आहे, एनिवेज सायकल तरी चालवली. आता उद्या सकाळी 6 वाजता बोललेलं आहे, आता होपफुली होईल. आज दुपारी दुबई मॉलला जायचा प्रोग्राम आहे तर होपफुली तो तरी कॅन्सल न व्हावा.
मग काय, मग आता घरी चाललेलो आहे. एक्झॅक्टली 2 वाजलेले दादा, आम्ही दुबईच्या दुबई मॉलला निघालेलो आहोत. आता इकडनं पहिले अल्बुस्तान मेट्रो स्टेशनला जाऊ, अल्बुस्तान बस स्टेशनला जाऊ आणि तिकडनं मग मेट्रो पकडू. युनियन स्क्वेअर मेट्रोला आलेलो, इकडे सगळी फुलं वगैरे उगलीच बोलणार ना, फुलं लागली उगली काय जे काय बोलतात ते. लास्ट टाइम ते दुबई गोल्ड सुकला आलेलो ना, त्यावेळेला संध्याकाळचा टाइम होता ना, पण त्यावेळेला सगळं शेतीच होत. गॉगल घालून ब्लॉग विथ बॉग. ऍक्च्युली बुर्ज खलिफाला यायचं माझं मेन कारण ते होतं, इकडे शराफ डीजे आणि दुसरे काय काय इलेक्ट्रॉनिक शोरूम्स आहेत. कॅमेरा माझा लास्ट वीकमध्ये टाइमलॅप्सला लावलेला तर पडला, ते पडला तर लेन्सच लॉक झाली. हे बॅगेमध्ये कॅरी करतो आहे मी. तर अजमानमध्ये 3-4 दुकानांमध्ये विचारलं तर त्यांनी रेकमेंड केलं की इकडे व्हिजिट करा म्हणून, तर त्याच्यासाठी मी खास करून इकडे आले. हे कंपॅरिझन आहे 10 mm वरती आहे, वे डिफरंट आहे, वे डिफरंट आहे. हा 10 mm मध्ये फुल स्प्रेड आउट आहे. माझी 1855 लेन्स दाखवली तर मला 150 दिरहम्स पे करायला लागतील, ती लेन्स त्याच्याकडे डिपॉझिट करायला. आणि लेन्स डिपॉझिट करून झाल्यानंतर ती लोकं सर्व्हिस सेंटरला पाठवणार किंवा कंपनीला पाठवणार. कंपनीला पाठवल्यानंतर ती लोकं कन्फर्मेशन देणार की किती खर्च आहे. जर मी तो खर्च एक्सपेंड करायला तयार आहे तर मला ती सर्व्हिस करून मिळेल. अदरवाईज जे मी 150 दिरहम्स पे ऑफ केले आहेत ना, ते पण गेले. एक 10-20 mm लेन्स बघायची होती, ती मला अजमानमध्ये कुठे नाही मिळाली, शारजामध्ये देखील नाही मिळाली, ती इकडे ॲटलीस्ट बघायला मिळाली. अरे शराफ डीजीमध्ये विचारतो, फर्स्ट टाइम हातात घेऊन बघतोय. बट हा डमी आहे. तिचा आता फोन आलेला आहे. ही बाजूला बसलेली कारण ही पकते हे सर्व मी कॅमेराज बघत असतो तेव्हा. सोनी अल्फा A6300 सुद्धा मला दिसला, 4200 ला आहे, पण सूप वरती जर मी बघितला तर 3500 चा येतो.
ऑफकोर्स मी इकडनं नाही घेणार, पण मला जस्ट एक हँड झोन मिळतोय की कसे असतात ते. दुकानं फिरून झाली, आता फाउंटन बघायला चाललेलो आहोत. 6:30 वाजलेत ना, तर आता फाउंटनचा शो चालू झालेला असेल. बाकी काही नाही, गेले 1 तास मी इकडेच फिरत होतो. सात 35 झाले, आता घरी निघतोय. 2 फाउंटनचे शोज बघितले, मजा आली. आणि लकीली
बऱ्यापैकी जागा मिळाली म्हणजे एवढी गर्दी नव्हती. ते कदाचित आज सॅटरडे ना, त्यामुळे आज एवढी गर्दी नव्हती. हा दुबई मॉलला स्वतःची वाडी आहे. फिरून परत त्या स्पॉटला येतो. पावणे आठ झालेले आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहे घराकडे. गेले 10 मिनिटं तेच विचार करतोय घराकडे. डोकं संभाळ. त्या माणसाला चेस करतोय. ऍटलीस्ट 70s मधला असेल तो माणूस. आणि त्यांनी कंटिन्युअस अख्खा मॅच चालत घेतला बुर्ज खलिफापासून तर मेट्रोपर्यंत. तर त्यांना बघून आम्हाला खराब वाटलं म्हणून आम्ही चालत चाललोय. म्हणजे त्या एस्कलेटरवरती नाही घ्यायचं, चालत चाललेलो आहोत. दहा वाजलेले आहेत. बसमध्ये मी झोपलेलो, मी आणि हे दोघंही झोपलेलो. आता बस स्टॉपच्याच बाजूला एक हॉटेल आहे दिल्ली कबाब, तिकडे आता खायला थांबलेलो. आता खाऊन नंतर मग घरी जाऊ. ते बॉक्सेस तिकडे डोनेशन बॉक्सेस आहेत. म्हणजे जागोजागी सगळीकडे असे डोनेशन बॉक्सेस ठेवलेले आहेत. कोणाला काही जुने कपडे, जुने बॅग्स, पुस्तकं वगैरे टाकायचे असतील ना, त्या ह्या बॉक्समध्ये टाकतात. हे बघा, जस्ट 2 मिनिटं चाललो. ह्या इकडे ते होते 2, इकडे एक. हे बघा, हे एक इकडे पण आहे, एक ह्या इकडे पण आहे. तर सही आहे ना हे एकदम. तर आता हा व्लॉग इकडेच एंड करतो. 10:30 झालेत. पुढच्या व्लॉगमध्ये भेटतो. चला बाय.